आजकल लापरवाही से गाड़ियां चलाने की घटनाएं काफी सामने आ रही है। तेज रफ्तार से गाड़ी चलाने जैसे एक फैशन बन गया है। ऐसी एक घटना गुरुवार की रात अजनी स्थित मेट्रो स्टेशन के सामने घटी है। एक केरला पासिंग गाड़ी ने एक बुजुर्ग महिला को जोरदार टक्कर मारी, जिसके बाद वह गंभीर रूप से घायल हो गई है और वहां लोगों की भीड़ एकत्रित हुई। उसके बाद वही के रही वासियों ने उन्हें हॉस्पिटल में भर्ती किया है। हा जो हल्दीराम स्क्वेअर है, इथे वारंवार ह्या घटना ज्या आहेत रोजच्या घडून राहिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी ज्यावेळेला मी टर्न घेतला, केरला पासिंग एक इऑन गाडी होती ब्लू कलरची, ती मावशी वाचण्याचा प्रयत्न करत होती, कारण तिने पाहिलं की माझ्या मागे एक गाडी आहे। आणि अचानक त्यांनी न पाहता त्या मावशीला उडवून दिलं। ज्यावेळेला मी तिला घेऊन साईडला आलो, बघितलं तर ती जी मावशीबाई हॉस्पिटलमध्ये ते पिवळा कपडा वगैरे जे बांधून असते मास्क, त्या अवस्थेत ती होती। म्हणून मला असं वाटतं की ते हॉस्पिटलचे असेल। तिच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे। तर आता जस्ट पोलीसवाल्यांना फोन केल्यानंतर त्यांनी न्यूरॉन हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे।